नमस्कार, मी मृणाल रुद्रवार. माझं वय 44 वर्ष आहे आणि मी एक गृहिणी आणि सायकोलॉजिकल काउन्सिलर आहे. खरं तर ऑक्टोबर 2021 मध्ये मला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला आणि त्या दिवशी आम्हाला हे सगळं समजलं. आणि खरं बघायला गेलं तर तिथूनच आमची ऑर्किड ब्रेस्ट क्लिनिक सोबतचा आमचा प्रवास सुरू झाला. आम्ही खूप अस्वस्थ आणि घाबरलेलो होतो की आपण ह्या आजारासोबत कसे डील करणार आहोत. असंख्य प्रश्न मनामध्ये होते. पण ऑर्किडमध्ये येऊन ट्रीटमेंट सुरू झाली. डॉक्टर कोपीकर सर, डॉक्टर चेतन देशमुख, मुग्धा मॅम, वर्गीस मॅम आणि सर्वात महत्वाचं म्हणजे येथील सर्व स्टाफ खूप जास्त हेल्पफुल आहे. आणि हे आमच्या अवघड प्रवासामध्ये हेच सर्वजण आमच्या सोबत होते. खरं तर ह्या सगळ्या याच्यामध्ये किमो, ऑपरेशन, रेडिएशन, खरंच हे सगळं ट्रीटमेंट टाइम आणि खूप कन्झ्युम करणारी होतीच. पण हे सर्व करत असताना बऱ्याचदा इमोशनली आपण डाऊन होतो किंवा फिजिकली तरी असतोच असतो आपण. पण खरं बघायला गेलं तर ऑर्किडचा जो सगळा स्टाफ आहे, प्रत्येक इथला एक आणि एक व्यक्ती आम्हाला सर्वजण मेंटली, फिजिकली, प्रत्येक गोष्टीमध्ये हे सर्वजण सपोर्ट करत होते. डॉक्टर कोपीकर सर, डॉक्टर चेतन देशमुख हे तर त्यांच्या याच्यामध्ये एक्सपर्टच आहेत आणि त्याच्यात काही वादच नाही. पण छोट्यातल्या छोट्या म्हणजे जिथं मावशी आहेत, मग नंतर रिसेप्शनलिस्ट मॅम असतील किंवा बाकी जो सगळा सपोर्ट स्टाफ आहे, त्यांची आम्हाला खूप मदत झाली. आणि किती जास्त हे हलकं फुलकं करता येईल हेच ते सर्वजण बघत होते. आणि कुठेतरी हे सगळं हे करत असताना अशा अवघड जर्नीमध्ये किंवा असह्य असणाऱ्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये ह्या सर्वांनी हा प्रवास खूप सुसह्य केला असं मी म्हणेन. आणि खरं तर ही जी सर्वजण टीम काम करतायत, खरं तर ही सर्व टीमवर्क आहे. आणि हे जर नसेल, याच्यातला एकही व्यक्ती जर कमी असेल, तर ती तुम्हाला ट्रीटमेंट खूप अवघड वाटू शकते. पण इथे सर्वजण जी मदत करतायत त्याच्यामुळं खरंच हे खूप सुसह्य होतंय. असं म्हणतात ना, तुम्हाला प्रत्येक येणाऱ्या प्रॉब्लेममध्ये कुणी ना कुणी तुम्हाला देवदूत भेटत असतं.